ला पोहोचलो. हा आमच्या ट्रिपचा डे 2 होता आणि तुम्ही बघू शकताय आम्ही सर्व दमलो होतो. मी सुद्धा मी झोपले, माझ्या सिस्टरने ब्लॉग घेतला. त्यानंतर इथे आम्ही एंट्रीचे टॅक्स पे केला जो की तुम्हाला 7 डेज महाबळेश्वरमध्ये चालतो. आणि आमचा स्टेचा काही प्लॅन नव्हता, बट क्लायमेट ते सगळं बघून आम्ही स्टेचा विचार केला. आम्हाला जायचं होतं कोल्हापूरला नेक्स्ट डे, बट आम्ही महाबळेश्वरमध्ये स्टे केलं. आणि पूर्ण ब्लॉग आता एंडपर्यंत बघा. तर इथे असं एंट्री पण घेतात. सो रिच्ड महाबळेश्वर, जस्ट गाडी पार्क केली तर पुढे दाखवते. अजून पाऊस भरपूर आहे इकडे. तर गाइस आता इथे आम्ही बोटिंग करतो आहे वेना लेक वरती. चलो थोड़ा पानी निकालो ना, बैठ जाओ. अभी पानी का सोचो ना, तो बारिश आएगा ना. मेरे गाड़ी को पानी ओ पापा आले तुम्ही ॲडव्हेंचर कर. सो बसलो आम्ही बोट मध्ये. एकदम मस्त धुक आहे, छान वाटतंय. कस वाटतंय मम्मी? मध्ये बसले का मी उत्तर याच्यासाठी अरे मूड मध्ये दिला नाही, पहिला धक्का दिला. नॉर्मल योगला वार लागतो काही काही एकदम वाटते का चांगलं. त्यांना आयफोन दिला, आईचा फोन सारखं शूट करतो. वीर योद्धा जन्म, त्याचं नाव आहे शिवाजीराव, त्याला छावा म्हणतात. झालं आमचं आता बोटिंग करून. इथे आता हॉर्स राईड आहे, बघू जर हे गेलं तर करू मस्त पैकी. तर दादू बोटिंगला खूप मजा आली बोटिंगला. चिकन अंडी का हाफ जास्त रका मारू थोडी इकडे. पण बाईक सोडण इकडे भरपूर थंडी आहे. गाईज आता आम्ही राऊंड मारायला आलो होतो बघायला कसं आहे काय.
सर आम्ही आता स्प्रिंग पटॅटो खातोय, खूप थंडी इकडे गरम गरम खायचं मन करते. तुम्हाला मी दिसते की नाही, माझा आवाज पोचतो का नाही, बट खूप मज्जा करते. गुड मॉर्निंग गाईज. तर आता उठलंय, फ्रेश व्हायचं बाकी. आधी मी फ्रेश होऊन तुम्हाला भेटते, मग पुढचा प्लॅन सांगते तुम्हाला. तर आम्ही रेडी आहोत, आता आम्ही नाश्ता करायला आलो आहे. सकाळी सकाळी वातावरण इतकं छान होतं, बट फोन चार्ज लागत होता. चलो आजचा ब्रेकफास्ट. सो वी आर ॲट लिंगमाला वॉटरफॉल. फायनली वॉटरफॉल आहे, छोटे 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 वॉटरफॉल्स आहे. तुम्हाला धबधब्याचा साऊंड येतोय काय नाही काय माहिती, बट आम्हाला येतोय, खूप छान वाटते. चला पुढचं दाखवते. तर हा रोड आहे आणि हे लाल मातीचे दगड आहे. तर हा पूर्ण त्या वॉटरफॉलकडे जायला पूर्ण असाच रस्ता, इतका सुंदर वाटतंय ना. आणि आता इथं वॉटरफॉलचा आवाज येतोय, तुम्हाला येत असेल का नाही हे मी एडिटिंगच्या वेळेस सांगते. खूप छान वाटतंय, बघू शकताय पूर्ण एकदम जंगलचा रस्ता, मस्त डोंगरातनं रस्ता आहे. ते शॉप्स पण आहे, पेरू, त्यानंतर मकई, चहा, मॅगी, छोटं मोठं आहे सर्व इकडे. आणि वॉटरफॉल आहे, एकदम छान. वॉटरफॉल सुंदर मस्त एकदम. तर चला जन्नत. तुम्हाला पप्पा जन्नत काका, तुम्हाला छान होता एकदम. चला पुढे कुठे जातोय ते बघूया. अजून किती लोकेशन बाकी आपल्या? चलो डन विथ लिंगमाला वॉटरफॉल. त्यांचीच नाव आहे पहिल्यापासून ते सगळे. अजून काय खासियत याची? सूर्य उगवताना दिसतो आणि सूर्य मावळताना दिसतो. पण आता काही दिसणार नाही. आणि रिटर्न जायला रस्ता? आणि आता आम्हाला इकडे जायचं होतं इको पॉइंट आणि ओल्ड महाबळेश्वर. पण लांब पडेल हे थोडं नाही, हेही काय नाही, फक्त तिला थोडा प्रॉब्लेम आहे. इथूनच जाणार, इथून जावा. अंतर सेम आहे का दोन्ही? थँक्यू गाईज. आता आलोय आम्ही विल्सन पॉइंटला. हा म्हणजे एक सनसेट पॉइंट आहे, बट आता पावसाळ्यामध्ये पूर्ण म्हणजे आता म्हणजे पावसाळ्यामध्ये पूर्ण फॉग वगैरे आले. आणि हा हायेस्ट पीक म्हणजे पॉइंट आहे महाबळेश्वरचा. तर इकडे काय आहे हे बघतो आम्ही. तर चला इकडे गाडी पार्क केली, पाऊस खूप आहे. आलेलो आहे कुठे? आपण आलो आहे केट्स पॉइंट. खरा आहे केट्स का सुंदर आणि इकडे जस्टिफाय नाही करू शकत. येस इकडे डॅम आहे कुठला तरी. तर ज्यांना कोणाला माहिती असेल की कुठला डॅम आहे त्यांनी सांगा. आणि इथे सगळे पॉइंट्स आहेत, तर ते आता आम्ही फिरणार आहोत. तर तुम्हाला मी शो करते. चला आता तिकडे जाऊ पुढे. चलो असलं आता आम्ही हा फोर्थ
इको पॉइंटला. सो हा होता एक पॉइंट. सुरू झाला आहे इकडे नाश्त्याचे स्टॉल्स वगैरे आहे. इथे थांबले आम्ही. इकडे म्हणजे कसं आहे की सगळे इथे कसं आहे की इथे सगळे पॉइंट्स एकाच जागेवर तिथे तिथे तुमचे टू थ्री पॉइंट्स कवर होतो. खूप छान आहे. विजिट करा. इकडे नाश्ता वगैरे आहे. तिथे आम्ही थांबलो. घाट्याचं काम जॅकफ्रूट स्मॉल जॅकफ्रूट जॅकफ्रूट. सो हे आहे भिल्लार वॉटरफॉल म्हणजे रस्त्यावरतीच आहे महाबळेश्वर कडनं पंचगणीकडे आल्यावरती हे वॉटरफॉल दिसतंय. इकडनं छोटस आहे खूप छान आहे. सो हे होतं भिल्लार वॉटरफॉल म्हणजे रस्त्यातच आहे महाबळेश्वर कडनं जेव्हा पंचगणीकडे येतो ना आपण तर त्या रोडमध्येच आहे. छोटस आहे रस्त्यावर हा हायवेवरतीच आहे. आणि इथे छोटे छोटे असे स्टॉल्स आहे खायचे पेर वगैरेचे. आणि तिकडे फोटो काढायसाठी असे हार्ट्स बनवले जे 10 रुपीज चार्ज करतात ते बिलकुल वर्थ नाही आहे. चलो आता पुढे आम्ही कुठे जातोय कसं करतोय सगळं मी तुम्हाला दाखवते. अँड ब्लॉग हा एंडपर्यंत बघा. हा डे 3 ब्लॉग असेल. चलो बाय. तर आत्ता पोचलो आम्ही पाचगणी हिंदीमध्ये पंचगणी टेबल लँड आहे तिकडे. तर चलो जॅकेट वेअर केलं मी. काहीच नाही आहे जेवायला आलो आहे. आता जेवण छान आहे. चलो जेवण भेटते तुम्हाला. रात्री आम्ही मुंबईमध्ये थांबलो होतो माझ्या मावशीच्या घरी. माझी मावशी थोडीशी आजारी होते त्यामुळे त्यांना भेटायला आलो. आता मावशी घरी आहे तर आम्ही निघालोय. बाय दादा. आता आम्ही याच्या शूट साठी आलो होतो. त्याला नाही आवडत आहे गाईज. आता खूप लेट झालं होतं मार्केटला फिरून फिरून. आता आम्ही गाडीतच नाश्ता करतोय. बाहेर पण खूप ट्रॅफिक यायचं आहे. आता आम्ही कुर्ल्यामध्येच आहे अजून. चला मग मम्मा पण खाते.
सो गाइस आता आम्ही घरी जायला निघालो आहे. झाली आमची ट्रिप आजची.